दखल न्यूज भारत जनसामान्यांचा बुलंद आवाज। तुम्ही कुठून आले? पिंपरी मेघे वर्धा। अच्छा, तुमच्या परिवारामधून 114 जे गोवारी शहीद या ठिकाणी जे शहीद झाले होते, तर त्या शहीदामध्ये तुमच्या परिवारातलं कोण मरण पावलं? काय नाव होतं? सरोजिनी गजानन ससानी। काय वय होतं? 10 वर्षाची होती का? बरं, कशी काय ती मरण पावली? दंग्यामध्ये। म्हणजे त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला होता। हा, आणि त्या अमानुष लाठीचार्ज मध्ये लहान लेकरापासून तर म्हाताऱ्या लोकांपर्यंत, महिला पुरुष लहान लेकर वगैरे, ते सुद्धा जागीच या ठिकाणी, म्हणजे त्यावेळेस शरद पवारांचं सरकार होतं आणि त्यावेळेस काय, तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल? कोणामुळे झालं? शरद पवारांमुळे का? हा, मग तुमचा राग कोणावर होता? तो शरद पवारांवर। मग आता त्यावेळेच तर सरकार बदललं, भाजपचं सरकार आलं। भाजपचं सरकार आल्याच्या नंतर तुम्हाला काय न्याय मिळाला? तुमच्या परिवारामध्ये न्याय मिळाला पाहिजे म्हणून तुमची कोण बहीण मरून पावली होती ना, तर तुमच्या परिवाराला काही शासकीय मदत वगैरे, आर्थिक मदत काही मिळाली? काहीच नाही। त्यावेळेस असं आश्वासन दिलं गेलं होतं की तुमच्या शहीद परिवारापैकी एका व्यक्तीला नोकरी वगैरे मिळणार। काहीच होत नाही। प्रकाश भाऊ, आज आपण या ठिकाणी 114 जे शहीद गोवारी या ठिकाणी झाले होते, त्या ठिकाणी तुम्ही आता श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आलेले आहे, काय वाटते तुम्हाला? निश्चितच ज्या शांतता प्रिय असणारा समाज, काबाड कष्ट करणारा समाज, फार अत्यंत हलाकीचं जीवन जगणारा समाज, गरीब समाज, गोवारी समाज, म्हणजे त्याला कोणाचं पाठबळ नाही, त्यामुळे त्यांना मोर्चा काढावा लागला आणि त्या ठिकाणी मोर्चा काढून त्यांच्या 113 लोकांचा जीव त्या ठिकाणी गेला, 114, आणि तो जीव गेला नाही तर ते समाजाकरता शहीद झाले आहे। परंतु आज ताकायत त्यांना ज्या प्रकारची मदत सरकारकडून पाहिजे होती ती मदत ती मिळालेली नाही, हे वस्तुस्थिती नाकारता येत नाही। आम्ही 94 पासून या ठिकाणी भोजनदानाचा कार्यक्रम करतो, सगळे गोवारी बांधव आमच्या सोबत आहे, परंतु त्यांचा जो कामा असो, त्या गोंडवारीचा किंवा त्यामधला त्यांना मिळणाऱ्या कास्ट व्हॅलिडिटी सवलती असो किंवा त्यांना मिळणारं लोन असो किंवा अन्य ज्या सुविधा दुसऱ्या समाजाला मिळतात त्या त्यांना मिळत नाही, वस्तुस्थिती आहे। म्हणून अनेक सरकारे आली गेलीत, परंतु आजपर्यंत त्या ठिकाणी न्याय मिळालेला नाही। आम्ही या ठिकाणी बरेचपैकी आंदोलनं केले, या ठिकाणी निषेध केला, परंतु त्याचा फायदा आम्हाला स्मारक दिसते आहे नजरेसमोर, तोच रक्ताचा सडा, त्याच भाकरीचा सडा, त्याच मिरच्याचा सडा आजही आमच्या नजरेच्या समोरून गेला नाही। आम्ही गोवारी बांधवांच्या त्या या संघर्षामध्ये आम्ही सामील आहोत आणि निश्चितच आज ना उद्या कधीतरी त्यांचा पण सूर्य उगवेल असं मला या ठिकाणी सांगायचं आहे। मी त्या 114 माझ्या गोवारी बांधवांना, शहीद झालेल्या माझ्या आई भगिनींना मी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि निश्चितच त्यांना जो न्याय
अपेक्षित आहे, तो न्याय अपेक्षित असणारा न्याय त्यांना मिळो एवढी प्रार्थना मी या ठिकाणी। 14 शहीद कुवारी झाले होते परंतु आजही कुवारी उपेक्षित आहे काय? सर हे अतिशय भारतीय लोकशाही मधली अतिशय लाजिरवाणी आणि दुर्दैवी घटना होती। 1956 साली ज्या समाजाचा आदिवासी म्हणून समावेश झाला, शेड्यूल मध्ये समावेश झाला, त्यांना त्यांच्या अशिक्षितपणामुळे, गरिबी दारिद्र्य अवस्थेमुळे, अशिक्षितपणामुळे त्यांना आरक्षणाचे लाभ घेता आले नाही। नवीन पिढी थोडीफार शिकायला लागली, त्यामुळे जेव्हा आरक्षणाचा लाभ घेण्याचा प्रसंग आला, नेमका त्यावेळेस 24 एप्रिल 1985 एक काळा जीआर काढून सरकारने त्यांचे अधिकार काढून टाकले। 1956 साली जी काकासाहेब कॉलेजकर समितीने शिफारस केल्याप्रमाणे जी नोंद झाली होती त्यामध्ये प्रिंट मिस्टेक म्हणण्यापेक्षा ती चुकीच्या पद्धतीनं त्यावेळेस नोंद घेण्यात आली आणि म्हणून यांना गोंड या सदराखाली गोंड गोवारी असं संबोधून त्या लोकांना एक आदिवासींच्या शेड्यूलमध्ये त्यांना समाविष्ट केला। परंतु राज्यकर्त्यांनी राईचा पर्वत करून त्या लोकांचे अधिकार काढून टाकले, त्यासाठी सरकारने संघर्ष सुरू होता। 23 नोव्हेंबर 1994 साली या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोक आले होते आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी, आपलं निवेदन देण्यासाठी, आणि त्या ठिकाणी पोलिसी बळाचा वापर करून या ठिकाणी 114 गोवारींचा प्राणहरण झालं, त्यांना शहीदत्व प्राप्त झालं, ते शहीद झाले। या घटनेला तब्बल 25 वर्ष उलटून गेले, हे 26वं वर्ष आहे। अजूनही एक छोटीशी गोष्ट सरकार करू शकलं नाही याचं वाईट वाटतं। या मधल्या काळामध्ये एक अमेंडमेंट झाला होता लोकसभेमध्ये कॉमा टाकण्याच्या संदर्भात, गोंड राजगोंड यांच्यामध्ये कॉमा टाकण्यात आला, पण गोंड गोवारी यांच्यामधला कॉमा काढण्यात नाही आला। एवढी एक घटना या सर्व गोष्टीला जबाबदार ठरली आणि ते अजूनही आहेत, त्याच अवस्थेमध्ये आहेत। ज्या लोकांनी हे प्रश्न सुटले पाहिजे म्हणून सत्तेत नसताना प्रयत्न केले ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय नितीनजी गडकरी यांनी त्यावेळेस सर्व महाराष्ट्रातलं राजकारण, त्यांच्या सुट्टीला गोपीनाथराव मुंडे वगैरे सगळे होते, यांनी त्या घटनेचा आधार घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून काढलं। त्यांनी पुढाकार घेऊन काही प्रमाणामध्ये मदतही केली, सेन्सस कमिशनर पंधरा मी जाऊन आलो आणि सगळे पुरावे सादर केल्यानंतरही हा प्रश्न सुटू शकलेला नाही। एक साधी अमेंडमेंट जी पाहिजे आहे लोकसभेच्या माध्यमातून कॉमा काढण्याची, कोण वेगळे आहेत, गोवारी वेगळे आहेत, याच्यावरती शिक्कामोर्तब झाला, हायकोर्टाने शिक्कामोर्तब केला आहे, परंतु अजूनही हा प्रश्न केंद्र सरकारने याकडे आपलं लक्ष काही केंद्रित केलं नाही आणि या प्रश्नाला काही हात घातला नाही। आमची केंद्र सरकारला विनंती राहील की त्यांनी आपल्या अधिकारात जेव्हा त्यांचं